नुकताच आपण आपल्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात धिमाखात साजरा केला. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी खेळायच्या, बागडायच्या, शिकायच्या वयामध्ये आपल्या देशातील असंख्य लहान मुलांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच झेंडे विकताना पाहिल्यावर, त्यांचा आर्थिक पारतंत्र्य पाहिल्यानंतर खरंच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत का अशी शंका मनामध्ये येऊन जाते. अशाच कुटुंबांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी हा आमचा खास रिपोर्ट. कोरोनाची भीती नाही वाटत तुला? नाही. का बरं नाही वाटत भीती? आम्हाला माहिती नाही असलं काय ते. तुझे वडील काय करतात? वडील नाही. पायल शाळेत जाते का तू? जाते. कितवीत आहे? 8वीत. बरोबर. मोठे झाल्यावर तू कोण होणार आहे? डॉक्टर. यानंतर आम्ही अशा एका कुटुंबाशी बोललो की ज्या कुटुंबातील केवळ 11 वर्षाची एक लहान मुलगी 3 महिन्यापूर्वी आजाराने मृत पावली होती. 10 साल का लड़की गुजर गया हमारा. टेंशन बहुत है. क्या करने का? क्या हुआ था उसको? गस्सा बैठ गया था उसको. पुणे से बॉडी हो गया था. हाँ, हॉस्पिटल में लेके गए थे. भारतीय हॉस्पिटल में लेके जाके 1.25 महीना रहे हम लोग. इधर से गाड़ी भाड़ा कर करके हम लोग पागल हो गया. कुत्ते के जैसा हमारा हाल हो गया. कर्जा हो गया. कर्जा सर पे चढ़ गया. 80,000 कर्जा लिया. कुछ फायदा नहीं हुआ. लड़की भी गया, कर्जा भी सिर के ऊपर बैठ गया. क्या करेगा? उसके लिए सिंगल पे घूम रहे. क्या करने का? ना घर है ना कुछ नहीं है. लड़की जैसा है सेम इसका शक्ल है. ना घर है ना कुछ नहीं. एक तो रहता है भाड़े पर घर लेके रहता है. वो भी महीने का उसको देता 1,000 रुपये. ऐसा है. ऐसा म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं असतात, परंतु ही हे सगळ्यांच्याच बाबतीत खरं होत नाही. कारण काही काहींच्या नशिबीच तेच नसतं. लॉकडाऊनच्या काळात स्वतःचं घरदार असलेली माणसं पिचून गेली, मग रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं काय झालं असेल? हे लोक काय खात असतील? हे लोक कसं राहत असतील? याचा विचार आपण कधी केला आहे? आम्हाला घर नाही, जागा नाही. फुटपाथ वर जर लोक राहून देत का सरकार तुम्हाला? सरकार लोक आम्हाला राहू देत नाही. एक एक दार हकलते ती फुटपाथ सरकार लोक. हकल कुठं जातं राहायला? जातं कुठं कुठं. गठोड बांधून बसून राहतं. अजून निघून गेलं तरी येऊन बसतो. असं झालं साहेब आमचं लय नुकसान आहे. माझं एक पोरा ॲक्सिडेंटमध्ये मेलं. 3 नातू आहे मला म्हातारीला. 3 नातू घेऊन इथं सिंगलवर भीक मागून खात. तुमचं वय काय आजी? माझी 60-70 असेल. 60-70 असल. मला जोळ्याला दिसत नाही. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. स्वतंत्र व्हायच्या आधी तुमचा जन्म आहे का त्याच्यानंतरचा जन्म आहे? ते माहीत नाही मला कवा जन्म झालं. आई बाप मेले ते माहितीच नाही मला कवा जन्मलं कवा घात. तुमचं दररोजच्या दररोज तुम्हाला जेवायला भेटतं का तुम्हाला या धंद्यातून? या धंद्यात काही भेटत नाही दादा. कोण आता हे झालं लॉकडाऊन मध्ये कोणी काही धंदा होत नाही. लोक मास्क लावा, मास्क लावा, लांबून बोला असं बोला. काय जिंदगी आपली बेकार आहे म्हणजे बेकारच आहे. आता नशीबमध्ये काय नाही. काय जिंदगी आहे तेच आहे आपली. देश तर स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, परंतु तुम्ही स्वतंत्र झाला असं तुम्हाला वाटतंय का? नाही ना सर. काय काय आता स्वतंत्र वाटत नाही आम्हाला. जीवाला चांगलं वाटत नाही. काय जिंदगी आहे काय आहे. बायका पोरं मागून येते ती खातातच. आजही तुम्हाला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी तुम्हाला भीक मागून खायला लागतं. राहायला घर नाही आणि नेसायला वस्त्र नाहीत. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजाही. कोणतर आणून दिलं तर तेवढंच खाता तेवढं झोपता बस. सरकारबद्दल या लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. ती गोर गरिबातच लुटून खाते ती सरकार लोक. गरिबाचं कोण बघत नाही. 20 वर्ष झालं की फुटपारीवर राहू आम्ही. कोण आमचं चांगलं केलं नाही. सरकार लोकांना घेऊन काय काय करायचं? कापायचं का त्याला? काय करायचं मग? जाऊ द्या तिकडं. गोर गरिबाच्या मागून भीक मागून तर पोट भरतंय का? नाही.
ही कागदामध्ये तर झोपून जिंदगी निघते का नाही. आता सगळ्याचं सरकार मत आलं की म्हणते हा तुम्हाला करतो आम्ही, तुम्हाला घर देत आहोत, तुम्हाला सगळं करतो. वोटिंग आयडी आहे का तुमच्याकडे? आहे ना, सगळंच आहे ना. वोटिंग आयडी आहे, आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, सगळंच आहे. कुणाचं सरकार आहे? कुणाचं सरकार आल्यावर सुधारणं होईल असं वाटतं? सुधारणं मग आहे ना, सगळं सबूत करून ठेवलंय ना. कोणतरी येईल आपल्यामध्ये चांगलं करून जाते, कोणतर सरकार लोक चांगलं करून जाते. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत माहितीये का तुम्हाला? मोदी सरकार आहे. कोण आहे? आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे? आता महाराष्ट्रामध्ये कोण आहे ती कोण बघायला गेले का? मोदी चांगलं काम करतात. मोदी कशा चांगलं? मोदी बी करताय आणि सोनिया गांधी बी चांगलं करताय. करताय दोन्ही पण. दोन्ही चांगलं कोण करेल असं वाटतं? आपलं दोन्ही चांगलं केलं तर आता हीच आहे, सोनिया गांधीच आहे, दुसरं कोण नाही. सोनिया गांधी आहे ना, त्यानं केलं सगळं. त्यांनी दुष्काळ पडलं होतं त्या टायमाला काय केलं होतं आपलं? आमचं तर जन्म बी झालं ना, ती लोक सांगते आतापर्यंत चांगलं केलं. त्या टायमाला चांगलं केलं. आता कोण, आता मागचे कोण बी आलं तर म्हणतो मी चांगलं केलं. सगळे आता तिला सोडलं, आता कमळवाल्याला पकडलं. पकडलं का नाही? मोदींना काय सांगाल तुम्ही? मोदींना काय सांगाल? काय सांगायचं मोदीला? मोदीला दाखवायचं आमचं जिंदगी ही बाबा, तू आम्हाला काय केलं? आम्हाला घर दिलं का? गॅस दिलं का? आमच्या आमच्या मालका लोकाला काय नोकरी दिलं? काय दिलं? काय नाही. काय दिलं नाही? एवढं भीक मागून खाते ती पण बंद केलं. केलं का नाही? पहिले तेवढं मोदी सरकारनं केलं होतं का नाही? काय केलं नाही. आता काय सगळंच बंद केलं. आता सरकार इथं सुद्धा पडू देत नाही. कुठं पेट्रोलला पड, कुठं इकडं दुकानपाशी पड, असं असतंय का? तुमच्यासाठी तुम्ही करता, मत आल्यावर म्हणते ती गोरगरीब कुठं आहे उडकून आणा, त्याला आपण चांगलं करू. करते ती झालं, एक दिवस दोन दिवस मत पडलंय झालं. कोण कुणाचं गेलं गोरगरीब जन्नत मध्ये? आपल्याला कटोडी भेटलं बस, अजून काय सांगायचं? 20 वर्ष गेला, आता लेकर आमची भिका मागून खाते. ती कोण म्हणते ती ह्या शाळेत टाका, त्या शाळेत टाका. टाकीतलं काय केलं? ते शाळेत टाकीतल्यावर आपल्या आता तिच्या शाळेत टाकी म्हणते पैसे द्या, तुमच्या लेकराला फी भरायला. मग आम्ही कुठलं द्यायचं? पैसे कुठून द्यायचे? कुठलं आम्ही द्यायचं? तुम्ही शिकलाय का स्वतः? आम्ही शिकलो, माझं दुसरी झालंय. बरोबर. पण काय करा, आपला असलं जीव, आपला आयुष्य असलं झालं, आपल्या लेकराचं तर चांगलं होईल. हे जे विचार कर, कुठंही 4,000 द्या फी, कुठं 10,000 द्या. आमची लेकरं आता 2-2 वर्ष झालं आता बाहेर आहे ती, आता लॉकडाऊन मुळे. तुमच्याजवळ नाहीत का? आता नाही, ते आमच्या गावाकडे पाठवले. ते काय करायचं आपलं, आता पावसा पाण्यात कुठं आपल्या लेकरं घेऊन फिरायचं? कोरोनाची तुम्हाला नाही भीती वाटत का? मग आता घर आहे तर तिकडं कुठली काय, आपले शेजारी पाजारी कोणतरी असले, आपले जवळचे आहे ते नातेवाईक तिथं सुटते. ते काय ना, आता ना करायचंच आहे आता लेकरा पैसे. एवढं 1,000-2,000 कमी भाड्या तोड्याला करत करत जायचं. स्वयंपाक कुठे? इथंच बनवतो. इथंच जळण जळण आणायच कुठलं तर उडतून. भाजी काय बनवणार? काय पण आपलं दाळ दिलेलंच खाते ती. जेव्हा तर पैसे आलं तर आपलं मटण बिटन आणायच करायचं. पैसे नसलं तर भीक मागितलं, कोण दिलं खाल्लं बस बसलं. कोरोना काळात लोक मदत करतात का तुम्हाला? नाही ना. धान्य वगैरे आणून नाही दिलं? नाही देत नाही. आता लॉकडाऊन मध्ये काका आम्हाला एक वाटी तांदूळ दिलं नाही. काय सांगायचं, एक वाटी तांदूळ दिलं नाही. आमच्या गल्लीमध्ये आम्ही असले चाळीम बिल्डिंग मध्ये आम्ही मागून आणलं भाकर. काय सांगायचं, ती 6 महिने ती काढून पण आता लोकांना तांदूळ दिलेला आहे बघा. राशनचे दिलेला आहे ते. कोण खाते? मोठे लोक खातात का राशनचे तांदूळ? राशनवरचे गहू खाते का? आम्ही खाता. आम्हाला तसल्या लॉकडाऊन मध्ये एक वाटी तांदूळ दिलं नाही लोकांनी. आम्ही असं सडकावर भिका मागायचे. 1-2 वाहन आलेले आम्हाला द्यायचे पैसे, तरी सुद्धा दुकान राशनवाले आम्हाला राशन देत नव्हते. लय बाबा लॉकडाऊन मधील आम्ही आळ काढले बाबा, काय करायचं. मध्यंतरी कोरोनामुळे शहरात मृत्यूदर वाढला होता, पण या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कोरोनाची भीती वाटत नसेल का हे जाणून घेण्याचा आम्ही त्यांच्याकडून प्रयत्न केला. कोरोनाची भीती नाही वाटत का तुम्हाला? कोरोनाची भीती आता साहेब, आता मास्क लावून लावून कंटाळ्या लागले आम्हाला. मास्क आता आम्हाला आता कसं माहित म्हणते आता कोरोना व्हायरस, कसलं तरी आहे कोरोना दिसत नाही काय नाही म्हणते कोरोना व्हायरस आहे. तुम्हाला नाही वाटत का भीती कोरोनाची? नाही. का बरं नाही वाटत? ते अमीर लोकांना लागते, आम्हाला गरीब लोकांना नाही लागते. गरीब लोकांना का बरं नाही लागत कोरोना? पारधी आहे. तुम्ही पारधी आहे का? बरोबर. आम्ही काय सर, आम्ही धूपमध्ये सगळ्यामध्ये आम्ही सगळे आम्ही नाही हे केलेलं आहे. मी दुःख आम्ही हे करून टाकले येताना
आम्हाला काय बे लागले ना, आम्ही एवढं घाबरत नाही. तुमच्यात कोणालाच आतापर्यंत कोरोना झाला नाही का? नाही झाले आमच्या लोकांना. ते कुठलं असतं ते घरामध्ये असतं ना, ते 12 तास घरामध्ये असणार आहे ना, त्यालाच होतोय करोना व्हायरस. काही काही लोक तुम्ही झेंडा विकायला गेला तर तुमच्याशी चांगलं बोलत नाहीत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता मग लोक म्हणते आता हे कितीला, आम्ही म्हणते 20 रुपयाला. 20 रुपयामध्ये म्हणते एवढं जास्त सांगायला लागले. 10 रुपये दे झेंड्याची सुद्धा किंमत करतात. हां झेंडाची सुद्धा किंमत करतात. 20 रुपये बी सांगितले तर एवढं जास्त म्हणतात. 10 रुपये दे, 10 रुपये म्हणले तर 5 रुपयामध्ये दे तसं म्हणतात. झेंड्याची किंमत नाही केली पाहिजे. झेंड्याची किंमत नाही केली पाहिजे. आपला देश आहे ते, आपला देशला आपला हे करायला पाहिजे ना. तुम्ही देशची तुम्ही हे करत नाही, इज्जत करत नाही. तर एकंदर हे सगळं असं आहे. कोरोनासारखी महामारी असो किंवा भयंकर बेरोजगारी, फक्त त्यांचा जगण्याचा संघर्ष पहिल्यापासून सुरूच आहे. सरकार अच्छे दिन आएंगे अशा घोषणा करतं, विविध योजना राबवतं, परंतु या योजना शेवटपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळं रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यावेळी रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्या कमी होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र झाला आहे असं म्हणता येईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तूर्तास इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन संघर्षगाथेसह. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत.